आदरणीय डॉक्टर आर आर आयरे सर गुंपणार आहेत. तर सरांचा विषय पर्सनालिटी डेव्हलपमेंट असा असून आपणा सर्वांसमोर ते व्यक्तिमत्वाच्या विविध पैलूंची घडण जडण घडण कशी होते याविषयी आपल्याशी मंथन करणार आहेत. सर्वप्रथम मी महाविद्यालयाचे प्राचार्य व आजचे वक्ते आदरणीय दादासाहेब डॉक्टर आर आर आय सरांचं मी आयपीएससीच्या मार्फत हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याच पद्धतीने महाविद्यालयातील माझे सर्व सहकारी बांधव, शिक्षकेतर कर्मचारी बांधव, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या या 5व्या लेक्चरसाठी मी आदरणीय दादांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रेझेंटेशन सुरू करावं. आदरणीय दादा. नमस्कार मित्रो, प्रथमतः मी आयपीएससी कोऑर्डिनेटर डॉक्टर चव्हाण आणि सर्व जे आयपीएससीचे मेंबर आहेत त्यांचं अभिनंदन करतो यासाठी की विद्यार्थ्यांसाठी खास करून ऑनलाईन लेक्चर आपण ह्या आठवड्यामध्ये सुरुवात केलेली आहे आणि त्याला मिळणारा प्रतिसाद अल्पसा असला तरी सुद्धा हा एक चांगला प्रयत्न महाविद्यालयाच्या वतीनं केला जातो आहे. ही मला अतिशय आनंदाची गोष्ट आहे असं वाटतं आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणारे माझे सहकारी मित्र यांचं अभिनंदन करणं हे मी माझं कर्तव्य समजतो. मित्र, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट स्किल या विषयावर मला व्याख्यान देण्यासाठी आज खरं म्हणजे सांगितलेलं आहे आणि ते व्याख्यान देताना मला काही गोष्टींचा उहापोह करणं या ठिकाणी महत्वाचं वाटतं. खरं म्हणजे ही जी COVID-19 तयार झालेली आहे आणि त्या सिच्युएशन मध्ये आपण सर्वजण थोडे अस्वस्थ झालो आहोत. परीक्षा आपल्या कशा होतील, काय होतील या सर्व्या संदर्भात आपल्या सगळ्या मित्रांना, पालकांना, प्राध्यापकांना चिंता आहे. पण ह्या सगळ्या गोष्टींवर ओव्हरटेक करण्यासाठी आणि आपली मानसिकता शाबूत ठेवण्यासाठी आपण वेगवेगळे प्रयोग या ठिकाणी करतो आहोत आणि त्याच्यातला एक प्रयोग म्हणजे आम्ही गेल्या 2 महिन्यापासून सर्व आपले सहकारी प्राध्यापक मित्र ऑनलाईनचे ज्या काही गोष्टी असतील आणि तुम्हाला विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल याच्यासाठीचे प्रयत्न आपण घरी बसून करतो आहोत, म्हणजे वर्क फ्रॉम होम. व्यक्तिमत्व म्हणजे स्वतःच्या परिसराशी व्यक्तीचे जे वैशिष्ट्य पूर्ण समावेशन होत असतं तर त्या दृष्टिकोनातून आपण बदलायचा प्रयत्न करत असतो आणि ती गोष्ट म्हणजे व्यक्तिमत्व असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आजच्या घडीला बदल स्वीकारतो आहोत तर तो बदल स्वीकारणं ही महत्वाची अशी गोष्ट असते. तर स्लाइड याच्यामध्ये पर्सनॅलिटी म्हणजे नेमकं काय हे तुमच्या तुम्हाला जर विचारलं तर तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी येतात तर त्या गोष्टींचा विचार करता आपल्याला लगेच लक्षात येतं की पर्सनॅलिटी म्हणजे काय. तर मग ह्या खूप मोठ्या व्यक्ती असतील त्यांना आपण अशा पर्सनॅलिटी असं म्हणतो. म्हणजे डज द पर्सनॅलिटी मीन्स द फेमस पीपल असं जर वाटत असेल तर ते कधी कधी मला तरी वाटतं की चुकीचं असतं. म्हणजे ह्या लोकांचा आदर्श घेऊन आपल्याला आपलं व्यक्तिमत्वाचा विकास करायचा आहे हे बरोबर आहे, त्यांचं चरित्रांचं वाचन आपल्याला करणं. पण पर्सनॅलिटी म्हणजे आपलं स्वतःचं जे व्यक्तिमत्व असतं तर त्याच्यामधले गुण जर आपल्याला ओळखता आले तर नक्कीच आपण त्या वेगळ्या पद्धतीनं आपला विकास करू शकतो. इथे ह्या सगळ्या व्यक्ती मी तुम्हाला दाखवलेल्या स्क्रीनवर आणि त्या प्रत्येक व्यक्तींना आपण ओळखतात चांगल्या पद्धतीनं आणि मग त्यांचं चरित्र वाचल्यावर आपल्याला ही गोष्ट आपल्याला लक्षात आली पाहिजे की स्वामी विवेकानंद असतील, महात्मा गांधी असतील आणि मदर टेरेसा असतील, जर ह्या व्यक्ती ह्या फेमस का झाल्या आणि मग त्यांच्यामध्ये असं कोणता गुण होता की त्या गुणामुळे त्या मोठ्या होऊ शकल्या हे ज्या वेळेला आपण आपल्या लक्षात येईल तर नक्कीच आपला विकास त्या दृष्टीनं व्हायला सुरुवात होईल. आणि मग डेव्हलपमेंट करायची म्हणजे नेमकं काय करायचं. डेव्हलपमेंट म्हणजे तुम्ही म्हणाल की फिजिकल ग्रोथ आहे का, तर फिजिकल ग्रोथ नसती म्हणजे डेव्हलपमेंट आपल्याला म्हणता येणार नाही. आणि मग या ठिकाणी एक लक्षात घेतलं पाहिजे की व्यक्तीचा शारीरिक, मानसिक आणि भावनिक, सामाजिक विकास जो असेल तर तो जर
होत असेल तर त्यावेळेला खऱ्या अर्थानं पर्सनॅलिटीची डेव्हलपमेंट होत असते. म्हणजे सो व्हॉट इज द पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असं जर आपण म्हटलं तर पर्सनॅलिटी इज द इंटिग्रेटेड ऑर्गनायझेशन ऑफ फिजिकल, इमोशनल, इंटेलेक्च्युअल, सोशल, सायकोलॉजिकल अँड स्पिरिच्युअल कॅरेक्टरिस्टिक ऑफ अन इंडिव्हिज्युअल. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की डेव्हलपमेंट जर व्हायची असेल तर ती डेव्हलपमेंट ही ऑनगोईंग प्रोसेस आहे, ऑनगोईंग आहे. म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात की आपण आता ऑनलाईन लेक्चरला आपण बसलेलो आहोत, पण ऑनलाईन लेक्चरला बसताना काही एथिक्स असतात आणि मग ते एथिक्स आपण कसे पाळू शकू. पहिल्या दिवशी आपण बसलो असू समजा तर त्यावेळेला आपल्याला माईक अनम्यूट करता येत नसेल आणि मग माईक तसाच राहून जातो आणि मग एकमेकाचा आवाज एकमेकाला यायला लागतो आणि मग तुम्हाला चार दिवसांनी हे कळायला लागलं की आपण तो माईक बंद केला पाहिजे, आपला व्हिडिओ बंद केला पाहिजे. म्हणजे ही जी आहे तर ती ऑनगोईंग अशी प्रोसेस असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये ही प्रोसेस असते. म्हणजे डेव्हलपमेंट होताना आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा असतो. इथं मी म्हटलेलं आहे की नॉलेज, स्किल आणि आपला ऍटिट्यूड कशा पद्धतीचा आहे. तुमची बौद्धिकता असेलच पण तुमच्याकडे काही स्किल असतील आणि तुमचं जर ऍटिट्यूड त्या पद्धतीचा असेल तर नक्कीच तुम्ही आपला विकास चांगल्या पद्धतीने करू शकता असं मला वाटतं. आणि व्हॉट इज द विनिंग पर्सनॅलिटीज, तर पर्सनॅलिटीज ज्या बघितल्या आपल्या त्या तर त्या पर्सनॅलिटी विनिंग पर्सनॅलिटी का बरं आहेत. तर आपण साधारणतः बाजारात जातो आणि मार्केटमध्ये जातो आणि आपण सोन्याला खूप किंमत आहे, आज तर खूप सोन्याचे भाव वाढलेले आहेत आणि मग सोन्यासारखा माणूस असं आपण विरुद्ध पण लावतो की चांगला माणूस जर असेल तर त्याला सोन्यासारखा माणूस आहे असं आपण म्हणतो. आणि मग प्युअर सोनं म्हणजे काय, 24 कॅरेट सोनं असं आपण म्हणतो. आणि मग ते 24 कॅरेट गोल्ड असं आपल्याला कसं होता येईल. म्हणजे विनिंग विनर लाईक अ गोल्ड इज ऑलवेज प्युअर अँड फाईन आणि ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट अ गोल्ड, ही आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि मग आपण त्या दृष्टीनं कसं सुरुवात करू शकतो, म्हणजे मला त्याची स्टार्ट कशा पद्धतीनं करता येईल याचा विचार करणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे हाऊ टू डेव्हलप द विनिंग पर्सनॅलिटी, द 24 कॅरेट गोल्ड टू डेव्हलप अ विनिंग पर्सनॅलिटी, चेकआउट विच वन्स आर स्ट्रॉंग अँड व्हॉट नीड्स टू बी पॉलिश्ड. हे तुम्हाला हे कळलं पाहिजे की माझ्या मध्ये कुठले चांगले गुण आहेत आणि चांगले जे गुण असतील तर त्याच्यातले दोन गुण आपल्याला हेरून त्या गुणांचा विकास जर आपण चांगल्या पद्धतीनं केला तर आपली पर्सनॅलिटी चांगली डेव्हलप होऊ शकते. मग माझ्या मला चित्र काढायची चांगलं येतं बो असं मला वाटलं आणि मग मी चित्र काढायला सुरुवात केली आणि त्याच्यामधनं आपण चित्र काढायला लागलो तर लगेच आपण मोठे होत जातो. कालचंच मी मुख्यमंत्री साहेबांचं पण भाषण मध्ये आलेलं आहे की मी जर मुख्यमंत्री झालो नसतो तर चांगला कलाकार झालो असतो. आणि त्याच्यावर मग राज्यपाल साहेबांनी कोटी केलेले तो भाग वेगळा आहे. पण एक गोष्ट मात्र की मुख्यमंत्र्यांना हे माहिती आहे की मी मुख्यमंत्री झालो माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटने, पण मी जर हे झालो नसतो तर चांगला चित्रकार झालो असतो. आणि मग आपल्याला प्रत्येक व्यक्तीला पण असं वाटलं पाहिजे की माझ्यामध्ये हे गुण आहेत आणि मग माझ्यातले हे गुण मी हेरून नक्कीच आपण चांगल्या पद्धतीनं आपली पर्सनॅलिटी डेव्हलप करू शकतो असं वाटतं. आणि त्या पद्धतीनं जर आपण गेलो तर नक्कीच 24 कॅरेट ऑफ गोल्ड टू डेव्हलप अ विनिंग पर्सनॅलिटी हे जे मी वाक्य वापरलेलं आहे तर ते सार्थ होऊ शकेल असं मला वाटतं. कारण तुमच्यातला गुण जर तुम्हाला ओळखता आला तर आणि त्याला पॉलिश करणं खूप महत्वाची गोष्ट असते. म्हणजे नुसता तो गुण हेरला आणि मग लगेच त्याचं आपण ते होऊन जातो असं नसतं, की त्याच्यामध्ये आपल्याला खूप सातत्य ठेवावं लागतं. तर तुम्हाला एखादं भाषण कौशल्य असेल तर तुम्हाला नेहमी भाषणं देत राहावी लागतील आणि मग ते तुम्हाला पुढे जाता येऊ शकतं. बी युअर सेल्फ म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या पाहिजे. अडॉप्ट टू चेंज, चेंज अडॉप्ट करायला आपण शिकलो आहोत. म्हणजे आता कोरोनाच्या निमित्तानं आपल्याला कशा पद्धतीनं वागावं लागेल हा चेंज होणं हा खूप महत्वाची गोष्ट असते. आणि मग हा चेंज आपण अडॉप्ट कसं करू, मग त्याच्यासाठी मला ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये बसायचं आहे, ऑनलाईनच मला अभ्यास करायचा आहे किंवा जोपर्यंत कॉलेज उघडत नाही तोपर्यंत. आणि परीक्षेच्या संदर्भात आपण बोललेलो आहोत, म्हणजे जसे आदेश येतील त्या पद्धतीनं आपण वागू. म्हणजे हा जो चेंज आहे तर त्याला स्वीकारायला आपल्याला शिकलं पाहिजे. आणि अबिलिटी टू स्माईल, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य सारं काही सांगून जातं. रडके चेहरे करून आपण बसलो तर आपल्या जवळ कोणी यायला तयार नसतं. इथं दोन पर्सनॅलिटीज मी दाखवलेल्या आहेत, तुम्हाला माहिती आहेत, डॉक्टर मनमोहन सिंग आणि दुसरं चित्र तुम्हाला दिसत आहे.
तर याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की या लोकांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य, कितीही संकट येऊ तर त्याच्यावर मात करायसाठी हास्य त्यांच्या चेहऱ्यावर असायचं आणि त्याच्यामधनं ते मार्ग त्या पद्धतीनं काढत राहतात. आणि म्हणून ही खूप महत्वाची अशी गोष्ट असते. आणि द पॉवर ऑफ ईज, ही जर गोष्ट लक्षात घेतली तर एक्सपिरियन्स, एन्व्हायरमेंट अँड एज्युकेशन ह्या खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमच्या सभोवतालचं वातावरण कशा पद्धतीचं आहे, तुमचा एक्सपिरियन्स तुम्ही कशा पद्धतीनं शेअर करतात आणि एज्युकेशन तुम्ही कशा पद्धतीनं घेतात, ह्या तीन गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप पॉवरफुल अशा गोष्टी आहेत. आणि ह्या तीन गोष्टी जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजल्या किंवा त्याचं समायोजन आपल्याला चांगलं करता आलं तर नक्कीच आपण चांगली पर्सनॅलिटी आपली डेव्हलप करू शकतो. थिंक अँड फील गुड अबाउट युअर सेल्फ, तुमच्याबद्दल नेहमी चांगलं तुम्हाला कसं राहता येईल. इथं बदक्याचं चित्र दाखवलेलं आहे आणि आरशामध्ये राजहंस दिसतोय. म्हणजे बदक्याला वाटतंय की मी राजहंसासारखा दिसतोय. आणि मग तुम्हाला जर असं वाटत असलं ना तर नक्कीच तुम्ही मोठे होऊ शकता. नाही तर मग मी अशा पद्धतीचा आहे, मी काळा आहे, गोरा आहे, याच्यावरच खूप वेळ जातो. म्हणजे आता कालच्या पेपरला आणखी मी ते मगाशी जसं म्हटलं मुख्यमंत्री साहेबांचं वाक्य, तसंच एक वाक्य असं बघितलं की आपण त्यातल्या त्यात मुली म्हणजे मेकअप करण्यामध्ये खूप पुढं असतात आणि त्यांना नेहमी वाटत असतं आरशा समोर उभं राहून नुसत्या मेकअपच करण्यामध्ये आपण मशगूल असतो. पण असा काळ येईल असं कधी वाटलं नव्हतं की मास्क लावला तर आपल्याला मेकअप करायची जास्त गरज नाही राहणार. पण त्याच्यावर आपण आणखी चेंज होतोय की असं होईल की कधी कधी असं होईल की जसे कपडे असतील तसे मास्क आपण घ्यायला लागून जाऊ. आणि मग हे चेंज अडॉप्ट करायला आपण शिकतो. पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा की तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका. तुम्ही खूप मोठे आहात असं स्वतः म्हणत राहा आणि नक्कीच आपण पुढे जात राहतो असं मला वाटतं. ऍटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एक व्हिडिओ तुम्ही नेहमी माझ्यामध्ये, बरेच मुलं व्हॉट्सअपवर बसत राहतात, ही एक व्यक्ती आहे तर त्याला दोघी पाय नाही, दोघा हात नाही, पण तो इतक्या लोकांना आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रोफेशनल त्याला आपण व्याख्यात त्याला तो शब्द तुमचा मोटिवेशनल स्पीच, स्पीच जे असतात तर ते मोटिवेशनल स्पीच देणारी ही एक व्यक्ती आहे. ते स्वतः अपंग आहेत पण तरी सुद्धा ते आपल्या आनंद दुसऱ्यांना वाटत राहतात. आणि मग ही खूप महत्वाची अशी गोष्ट असते. आणि नाहीतर मग आपण बऱ्याच वेळेला एखादी अपंग व्यक्ती असेल किंवा मानसिक अपंगत्व हे सुद्धा एक भाग आहे, ते आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे आपण ज्या वेळेला खचून जातो तर ते एक प्रकारचं मानसिक अपंगत्वच असतं. आणि मग त्याला आपल्याला ओव्हरटेक कसं करता येईल तर अशा व्यक्तींचे मोटिवेशनल स्पीच आपण ऐकायला पाहिजे. त्याच्यातनं काहीतरी मार्ग आपण काढू शकतो. आणि पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ॲज वेल. आणि मग पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असलं की मग आपण म्हणतो की महात्मा गांधी असतील, अब्राहम लिंकन असतील, ह्या व्यक्ती मोठ्या कशा होऊ शकल्या. टाइमचं लिमिट थोडस आहे की आपल्याला 40 मिनिटं मिळतात, त्यामुळे थोडस फास्ट जाईल मी. पण लर्निंग फ्रॉम द फेल्युअर, अमिताभ बच्चन यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, त्यांचा आवाज घोगरा होता पण तरी सुद्धा त्यांनी प्रयत्न केला. आणि आजच्या घडीला सगळ्या जगावर, आपल्या सगळ्या लोकांवर ते राज्य करतायत. ही गोष्ट साधी नसते. मग त्यावेळेलाच त्यांचा आवाज चांगला नाही म्हणून त्यांना रेडिओवर सुद्धा काम मिळत नव्हतं. असं जर झालं असतं तर त्यावेळेला तिथंच ते थांबून गेले असते. पण त्यांचं मधलं सातत्य आणि त्यांचं डेव्हलपमेंट ते करत राहिले आणि त्यामुळं आज अमिताभ बच्चन आपल्या मनावर राज्य करतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. ओव्हरकम द ग्रीड अँड वरीज, हॅव्हिंग अ क्लिअर गोल्स. तुमचे गोल कायम क्लिअर राहिले पाहिजे. इथं आपण थॉमस एडिसन अल्वा यांचं उदाहरण तुम्ही कायम लहानपणापासून ऐकत असता. आय विल नॉट से आय फेल्ड 1000 टाइम, आय विल से दॅट आय डिस्कवर्ड 1000 वेज दॅट कॅन कॉज फेल्युअर. बल्बचा शोध लावताना तुम्हाला माहितीये की 1000 वेळेला ते फेल गेले पण ते म्हणतात तुम्ही फेल गेलो नाही मी, पण माझा प्रयत्न होता की 1000 वेळेला मी वेगवेगळ्या पद्धतीनं तो बल्ब डिस्कवर करायचा प्रयत्न केला. आणि म्हणून कुठल्याही गोष्टीमध्ये एखादा फेल झालो आपण तरी सुद्धा खूप नाराज होतो, तर तसं न होता या व्यक्तींचं विचार आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. हॅव्हिंग अ व्हॅल्यूज क्लेरिफिकेशन, बी पॉझिटिव्ह, पुल टुगेदर, बिल्ड ट्रस्ट, शो वी केअर आणि सेव्ह द फ्युचर, या गोष्टी आहेत. थोडंसं फास्ट जातोय टाइम लिमिटमुळे. आणि रिस्पेक्ट अँड व्हॅल्यूज फॉर पीपल, दुसऱ्या लोकांना रिस्पेक्ट द्यायला शिका. तुम्हाला अब्दुल कलाम साहेबांचं माहिती असेल, छोट्या छोट्या मुलांमध्ये जायचे
तरी सुद्धा त्यांच्या सारखे होऊन जायचे आणि दुसऱ्यांना रिस्पेक्ट देणं ही खूप महत्वाची अशी गोष्ट असते. तुमच्यापेक्षा मोठे लोक असतील, आपले प्राध्यापक गुरुजन असतील, पालक असतील, तर त्या सगळ्या मित्रांसाठी आपण खूप महत्वाची अशी गोष्ट असते की आपण या गोष्टींचं लक्षात ठेवलं पाहिजे. आणि क्लिअरिटी अँड कन्व्हिक्शन इन द कम्युनिकेशन, तुमच्या बोलण्यामध्ये, तुमच्या वागण्यामध्ये एकदम चांगली अशी गोष्ट असली पाहिजे की समोरच्याला ते पटलं पाहिजे. आणि ट्रान्सपरन्सी असली पाहिजे. ट्रान्सपरन्सी जर असेल, तुमच्या क्लिअरिटी त्यामध्ये असेल, तर नक्कीच चांगलं कम्युनिकेशन तुम्ही हे करू शकतात. तुम्हाला स्वामी विवेकानंदांचं हे वाक्य खूप मोटिवेशनल असं आहे की इन अ डे व्हेन यू डोंट कम अक्रॉस एनी प्रॉब्लेम, यू कॅन बी शुअर दॅट यू आर नॉट ट्रॅव्हलिंग इन द रॉंग पाथ. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर ते ह्या महत्वाच्या असते. फ्री फ्रॉम एनिमी, ॲबिलिटी टू स्प्रेड लव अँड हॅपीनेस, दुसऱ्यांना आनंद देत चला, दुसऱ्यांना प्रेम देत चला. इफ यू जज पीपल यू हॅव नो टाइम टू लव देम, मदर टेरेसा असं म्हणतात. हे वाक्य लक्षात ठेवा. आणि डोंट कम्प्लेन ऑर क्रिटिसाइज व्हॉट यू कांट चेंज. दुसऱ्याबद्दल कम्प्लेन करू नका. कधी कधी कसं होतं की आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की मी इतके 2 महिने झाले पण आम्हाला प्रॉब्लेम आला नाही, आणि मग लगेच तुम्ही म्हणाल की अरे अरे काय प्राचार्यांचं व्याख्यान होतं, तिथं 2 डिस्कनेक्ट झालं. मग ह्या कम्प्लायन्स ज्या असतात आणि तुम्ही क्रिटिसाइज करत बसणार, तरी ही गोष्ट खूप घातक असते. तर ही गोष्ट घातक का असते की मग आपण त्या नावाने, टेक्नॉलॉजीच्या नावाने आपण काहीतरी करत बसतो, पण त्याच्यापेक्षा त्याच्यामधनं आपल्याला काय सोल्युशन काढता येईल. आता माझ्यासोबत चव्हाण सर बसलेले, 2 चव्हाण सर बसलेले, संजू दादा बसलेले आहेत, आपले सर्वांचे लाडके प्राध्यापक. पण चव्हाण सरांनी आणि त्यांनी प्रयत्न करून हा मोबाईल डिस्कनेक्ट करतो, ह्या सगळ्या गोष्टी आपण, तरी ह्या गोष्टी तरी इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, गिव्ह अनेस्ट अँड सिन्सिअर एक्नॉलेजमेंट. तर हे का बरं आपल्याला करायचं आहे, तर हे लक्षात ठेवा की तुम्हाला कोणी ऑनर दिला असेल तर त्याला रिस्पेक्ट देणं खूप महत्वाचे असते. कधी कधी आपल्याला असं वाटतं की कोणाचा नमस्कार काय करायचा, पण आपले पालक असतील, आई वडील असतील, आपले गुरुजन असतील, तर त्यांचा नमस्कार करण्यामागचा तो हेतू आहे की आपण त्यांना एक्नॉलेज करतो आहोत की त्यांनी जे आपल्यावर उपकार केलेले असतील त्यांना एक्नॉलेज करणं. कोणी तुम्हाला संधी दिली तर त्यांना एक्नॉलेज करणं. चॅलेंजिंग युअर बिलीफ्स अँड फिअर्स, शिफ्टिंग द फोकस. खूप वेळेला असं होतं, एक छोटा पैलवान आहे, मोठा पैलवान आहे, तर त्या छोटा पैलवान तो त्याला तर काही होऊ शकणार नाही, पण तो असा प्रयत्न करतोय की मला फोकस माझा शिफ्ट कसा करता येईल. आणि मग त्या खालून निघून जाणं म्हणा किंवा त्या मोठ्या पैलवानाला चित कसं करणं, याच्यावर तो फोकस करतोय. हे खूप बोलकं असं चित्र आहे. जर फोकस करणं खूप महत्वाचं आहे. तुम्हाला एखाद्या गोष्टी माग तुम्ही लागलेले असाल आणि तर ती अचीव होत नसेल, तर त्याच्यातनं शिफ्टिंग कसं करता येईल. आणि शिफ्टिंग करतानाही आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास, व्यक्तिमत्व ओळखून आपल्याला शिफ्टिंग कसं करता येईल, हा एक महत्वाचा भाग असतो. आणि स्टॉप प्रोक्रेस्टिनेशन हे कशासाठी आहे की टेबलावर खूप लोक काम करणारे असतात, म्हणजे पुढे जाऊन हे तुम्हाला लक्षात येईल की नुसते फायली पडलेले असतात आणि त्या फायलींमध्ये अडून बसलं की आपलं कामच होत नाही. तुम्हाला हे ओळखता आलं पाहिजे आपल्याला नेमकं कुठल्या दिशेनं जायचं आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी तुम्हाला करायची असेल तर त्या दृष्टीनं, मग तुम्हाला FY पासून असेल किंवा कशा पद्धतीनं तुम्हाला त्या दृष्टीनं विचार करता येईल, हा एक विचार आपल्या मनामध्ये येणं खूप महत्वाची अशी गोष्ट असते. आणि मग राईट ट्रॅकवर तुम्हाला योग्य वेळी योग्य डिसिजन घेऊन कसं जाता येऊ शकेल याचा विचार प्रत्येक मित्रमैत्रिणीनं करणं गरजेचं आहे. नेव्हर गिव्ह अप हे एक चित्र इथं दाखवलेलं आहे. बगळा आहे आणि बेडूक त्याच्या तोंडात जातोय, असं बोलक चित्र आहे. आणि सचिन तेंडुलकर इकडच्या बाजूला दाखवलेले आहेत. तर ते कशा पद्धतीनं पुढे गेले तर त्याचाही विचार आपण करणं गरजेचं आहे. कंटिन्युअसली पॉलिश युअर सेल्फ, म्हणजे सॉर्ट अनालिसिस आपण त्याला म्हणतो, म्हणजे तुमची स्ट्रेंथ काय आहे, तुमचे विकनेसेस काय आहेत, अपॉर्च्युनिटी कशा पद्धतीनं तुम्हाला मिळते आणि थ्रेट्स. या अपॉर्च्युनिटीचा विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात की उद्या आम्ही असं म्हटलं की तुमच्यापैकी कोणीतरी ऑनलाईन व्याख्यान उद्याला द्यायचंय, आम्ही पुढे जाऊन ते डिसिजन घेणार आहोत.
की आपण पुढचा आठवडा झाला की त्याच्या पुढच्या आठवड्यामध्ये तुमच्यापैकीच एकाने ऑनलाईन आम्हाला लेक्चर द्यायचं आणि मग ही अपॉर्च्युनिटी आहे आणि मग ती अपॉर्च्युनिटी जो घेणार त्याची ओळख तयार होते. ते आता आम्ही सहज अनाऊन्स केलं की कोणी पहिलं व्याख्यान द्यायचं, प्रीतम तोरोने पहिलं व्याख्यान देतात, त्यांना वाटतं की मी लगेच पहिलं व्याख्यान दिलं पाहिजे. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अपॉर्च्युनिटीच्या आहेत. मला एक काल FDP मध्ये बोलायचं होतं, मी म्हटलं असतं की मला खूप वेळ नाहीये बाबा, एक तास मी कुठं तयारी करणार, पण 5 दिवस त्याची तयारी केली आणि ते व्याख्यान दिलं. म्हणजे ही अपॉर्च्युनिटी असते आणि मग ही अपॉर्च्युनिटी आपल्याला कशी घेता येते तर ती एक संधी आपल्याला चालून येते. तर ते घेणं खूप महत्वाचे असते. म्हणून स्ट्रेंथ आपल्या काय, विकनेसेस काय आहेत, अपॉर्च्युनिटी आपल्याला कशी मिळेल आणि आपले थ्रेट काय, साऱ्या गोष्टींची ओळख आपल्याला झाली पाहिजे. टेकिंग रेग्युलर ऍक्शन. यू कांट जस्ट अंडरस्टँड. बिफोर द मिरर अँड सॉर्ट विनिंग पर्सनॅलिटी अँड राईट डाऊन फॉर द नेक्स्ट 7 डेज अँड ऍक्शन प्लॅन खूप महत्वाचा असतो. छोट जरी मुलगा असलं तरी तो पहिल्यांदा चालायला शिकतो, म्हणजे पडतो, काही होतो आणि नंतर मग बरोबर पायऱ्या चढायला लागतो. ह्या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्व विकासामध्ये असतात आणि म्हणून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी प्लॅन करताना याचा विचार करावा लागतो. आता आम्हाला साधं म्हणजे ऑनलाईन लेक्चर घ्यायचे याच्यासाठी आधी पूर्व तयारी करावी लागली आणि मग 40 मिनिटं मिळत असतील तर मग आपल्याला रिजॉईन कसं होता येईल याचाही विचार आम्ही करायला लागलो आणि त्या पद्धतीने आपण पुढे सरकत राहतो. पुढे जाऊन आपण आपलाच प्लॅन विकत घेणार, म्हणजे आम्हाला डिस्कनेक्ट व्हायचा वेळ येणार नाही. त्या दृष्टीनंही आता चव्हाण सर प्रयत्न करतायत की समजा 4 तास जरी लेक्चर चालू राहिलं तरी आपल्याला बोलता येईल अशी सोय आपण थोड्या लगेच करणारच आहोत. आणि इफ यू वॉन्ट टू हॅव समथिंग यू नेव्हर हॅड, यू नीड टू डू समथिंग यू हॅव नेव्हर डन. इथे साधी गोष्ट आहे, त्या छोट्या पेल्यामध्ये मासे दाखवलेले आहेत पण त्या पाण्यामध्ये त्याला राहायचं नाही, पण उडी घ्यायला तो शिकेल का? तर हे होऊ शकतं आणि मग तो जंप घेतोय आणि त्या पद्धतीनं त्या मोठ्या पॉट मध्ये जायचा प्रयत्न करतोय. इफ यू वॉन्ट टू हॅव समथिंग यू नेव्हर हॅड, यू नीड टू डू समथिंग यू हॅव नेव्हर डन. अशी गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला जे पाहिजे आहे तर ते तुम्ही कधी केलेलं नाही, पण तुमच्या मनामध्ये जर खूप मोठी इच्छाशक्ती असेल तर तुम्ही ते मिळवण्यासाठी काही ना काही प्रयत्न करणार आणि ते मिळू शकणार. सक्सेस इज अ जर्नी. We are developing a winning personality is not a hit and miss affair nor a matter of luck but the consistent and focused effort. Hi gosht lakshat theva ani parat Albert Einstein yancha je vakya aahe, if someone feels that they had never made a mistake in their life then it means they had never tried a new thing. हे लक्षात ठेवा. म्हणजे आपण असं कधी कधी म्हणतो की मी चुकाच केल्या नाही. अरे पण चुका होण्यासारखं तू काही केलंच नाही तर चुका होणार कशा? म्हणजे तुम्ही चुकेलं घाबरून जर काही करत नसाल तर ती मोठी चूक असते. म्हणून आपल्याला चुका झाल्या तरी सुद्धा चालतील, पण नवीन काही तुम्हाला करता येतं का याचा विचार करणं खूप महत्वाची अशी गोष्ट असते आणि त्या दृष्टीनं विचार करायला शिकला तर आपली पर्सनॅलिटी डेव्हलप होत जाते. द बलून सेलरचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल की एक बलून सेलर फुगे विकत होता आणि एक छोटं पोरग त्याच्याजवळ गेलं, त्याने त्याचा शर्ट ताणला आणि म्हटलं काका काका हे सगळे लाल काळ्या पिवळ्या रंगाचे फुलं आहेत, आणि मग काळ्या रंगाचा फुगा वरती जाईल का, जास्त वरती जातो का? पण त्याचं उत्तर छान होतं की हे रंगावर नाही तर त्याच्यामध्ये आत काय भरलेलं आहे, कुठली हवा भरलेली आहे, कुठला गॅस भरलेला आहे, त्याच्यावर ते डिपेंड करतं. आणि मग आपल्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचं व्यक्तिमत्वाचा विकास होत असताना तुमच्या डोक्यातले विचार कशा पद्धतीचे आहेत तर त्याच्यावर ते डिपेंड करतं. तुम्ही उंच भरारी घेऊ शकतात पण त्याच्यामध्ये तुमची भावनिक बुद्धिमत्ता असेल, तुमची मानसिक जी बुद्धिमत्ता आहे तर ते कशा पद्धतीनं डेव्हलप होत जातात आणि शारीरिक गोष्ट सुद्धा, शारीरिक क्षमता सुद्धा आपल्याला कमवता येतं, पण त्या कमवण्यासाठीचे एफर्ट्स, मग मी जिम लावत असेल त्याच्यामध्ये सातत्य असेल, मी व्यायाम करत असेल, मी पळत असेल, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत
तर ह्या एकमेकाशी रिलेटेड आहेत आणि मग तुम्ही त्या गोष्टींसाठी किती प्रमाणात प्रयत्न करतात याच्यावर खऱ्या अर्थानं तुमचं व्यक्तिमत्वाचा विकास अवलंबून असतो. आणि याच्यामध्ये मला सांगावं असं वाटतं की 24 कॅरेट ज्या गोष्टी आपण सांगितल्या आहेत, बी युअर सेफ, अडॅप्टिव्ह चेंज, ॲबिलिटी टू स्माइल, द पॉवर ऑफ ईज, थिंक अँड फील गुड अबाउट युअर सेल्फ, अँड ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ॲज वेल, लर्निंग फ्रॉम फेल्युअर, ओवरकम द गिल्ट अँड वरी, हॅविंग क्लिअर गोल, हॅविंग अ व्हॅल्यूज क्लेरिफिकेशन, रिस्पेक्ट अँड व्हॅल्यू फॉर पीपल, क्लॅरिटी अँड कन्व्हिक्शन इन द कम्युनिकेशन, फ्री फ्रॉम एनिमी अँड इगो, ॲबिलिटी टू स्प्रेड लव अँड हॅपीनेस, अँड डोंट कम्प्लेन ऑर क्रिटिसाइज व्हॉट यू कांट कॅनॉट चेंज, अँड गिव ऑनेस्ट सिन्सिअर एक्नॉलेजमेंट, चॅलेंजिंग युअर बिलीव्स अँड फिअर, शिफ्टिंग द फोकस, स्टॉप प्रोक्रिएशन, अँड मेकिंग अ राईट डिसिजन ॲट राईट टाइम, नेवर गिव अप, कंटिन्युअसली पॉलिश युअर सेल्फ, थँक टेकिंग अ रेग्युलर ॲक्शन. These are the important things for the personality development. Thank you very much. Mitro, तुम्ही सर्वांनी ऐकून घेतलं, मध्ये डिस्कनेक्ट झालं, या सगळ्या गोष्टी आहेत आणि टाइम लिमिट असल्यामुळं या सगळ्या गोष्टी टाइम मध्ये संपवायला लागता आहेत. नक्कीच आपण नंतर टाइम जास्त मिळाला तर या सगळ्या गोष्टींवर चांगली चर्चा करू. पण तुम्ही तुमच्या बाजूने, तुम्हाला असं वाटतंय, आम्ही जसं स्वतःहून अनाउन्स केलं होतं लोकांना की तुम्ही व्याख्यान द्या आणि त्यांनी आम्हाला नावं दिली, तसं तुमच्या विद्यार्थी मित्रांपैकी असं एखाद्याला वाटतं का की मी या विषयावर बोलणार आहे, सर नक्कीच तुम्ही चव्हाण सरांशी कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला ही संधी अशा पद्धतीनं आम्ही देऊ शकतो आणि चांगल्या विषयावर, एखाद्या विषयावर तयारी करून तुम्ही आपले विचार मांडायला शिका. थँक्यू. धन्यवाद सर. आपण अतिशय कमी वेळात व्यक्तिमत्व विकासाचे जे 24 गुण आहेत ते विविध पीपीटी, पिक्चर्स, टेक्स्ट यांच्या मार्फत अतिशय उत्तम रीतीने पोहोचवण्याचा प्रयत्न केला. यात काही टेक्निकल ग्लिचेस आले, परंतु इंटरनेट कनेक्शनमुळे ते झाले असल्याने आपण त्याच्यावर मात करत पुन्हा रिकनेक्ट होण्याचा प्रयत्न केला. आणि सदर प्रेझेंटेशन हे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कसं व्यवस्थितपणे जाईल याच्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलो आणि व्याख्यान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या टेक्निकल रिझन्समुळे आपण थोडेसे डिस्कनेक्ट असल्याने पुढच्या वेळेस हे होणार नाही याची आपण पुन्हा दक्षता घेऊ. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि आपले आजचे व्याख्याते डॉक्टर आर आर आयरे सर यांचं मी हार्दिक आभार मानतो, त्यांनी आपल्यापर्यंत आपले व्यक्तिमत्वाचे विविध पैलू पोहोचवले. महाविद्यालयातील ज्येष्ठ